घुग्गुस येथील वार्ड क्रमांक 6 बहिरामबाबा नगर येथे दररोज नळाला पाणी पुरवठा व वेळेवर पाणी सोडण्याची मागणी वार्डवासियांनी केली आहे। बहिरामबाबा नगर हे पाण्याच्या टाकीपासून 50 मीटर अंतरावर आहे। पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही। 2 ते 3 दिवसानंतर नळाला पाणी सोडण्यात येते। जीवनातील प्रमुख घटक पाणी असून ते मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। खासगी टँकर बोलवून पाणी भरावे लागत असते, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन निवेदन दिले। तसेच जप्त केलेले मोटार पंप परत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे व समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। आमच्या गुग्गुस शहरामध्ये पाण्याच्या 3 टाक्या आहे, त्याच्यामध्ये 20 लाख पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे। तरी सुद्धा आमच्या वार्ड क्रमांक 6 रोज सकाळ संध्याकाळ नळी एवढं पाणी आहे, तरी सुद्धा आम्हाला पाणी बरोबर मिळत नाही। त्या पाण्याचा फोर्स कमी येतो, म्हणून या महिला सगळ्यांची मागणी आहे की रोज वेळेवर आणि सकाळी आणि रोज नळ आले पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि पाण्याच्या टाकीवर 100 महिला उभ्या राहू। 7 दिवसाच्या आत आमची ही समस्या पूर्ण झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्या सदस्य महिलांची मागणी आहे।